आपण प्रत्येक ब्रांच मधून दोन दोन विनर्स ना, तर तुम्ही कशी वाटणी करून घेताय आता चेक्स काढण्यासाठी, तुम्ही ठरवा न भांडता. प्रत्येक ब्रांचचा एक बॉक्स आहे, तर प्रत्येक बॉक्स मधनं दोन दोन काढायचे आहे. आणि आधी उघडू नका, आपण थोडस सस्पेन्स ठेवूयात, कारण इथे मंडळी जी बसली आहेत त्यांनी टाळ्या खूप वाजवाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. आपण एक एक ब्रांच वाईज जाऊयात आणि इथल्या चिट्स कलेक्ट करूया. तुमच्या चिट्स तुमच्या हातातच ठेवा, बाकीच्यांनी ज्या केल्यात. अच्छा, तुम्ही चिप्स काढल्या, त्याचं प्रूफ म्हणून आपण एक फोटो काढतो. खिशातल्या नाही टाकल्यात. थँक्यू. कुठल्या ब्रँडचे दिले सर चिप्स? कुठल्या ब्रँडचे दिले? पुणे शॉपमध्ये किती जणांनी रिसिप्ट भरल्या होत्या, चिट्स भरल्या होत्या? हातच दिसत नाही आहेत, इतकं का असं? जरा ऑडियन्सवर लाईट देऊ शकलो आपण तर बरं होईल, मला कोणी दिसतच नाही आहे. मजेत म्हणते, मला माहिती इकडे लाईट असणार नाही आहेत, कारण ऑडियन्स झोपलेले कळतात नाही तर. समजलं, थँक्यू. पुणे ब्रँच मधली दोन नावं आहेत, सुधीर मुळी काय वाजवायचं आपण यांच्यासाठी, आणि पुढचं नाव आहे साधना वाघचौरे. त्यांना मिळणार आहेत 9000 गिफ्ट वाउचर्स. पुढची ब्रांच कुठली आहे? थँक्यू, मला इकडनं दिसत आहे तुम्ही मला हेल्प करणार. सातारा रोड. आता ह्यातली दोन नावं आहेत बरं, किती जणांनी भरल्या होत्या चेट्स, किती जणांना वाटतंय तुम्ही जिंकाल? आधीची दोन नावं वाली व्यक्ती होत्या का इकडे? नव्हत्या. त्यांना वाटलं काय आपलं लोक असो. पुणे सातारा रोड. अक्षया पाटील आहेत का इकडे? आणि सपना ढोलक. याही दोन्ही व्यक्तींना मिळणार आहेत 9000 गिफ्ट वाउचर्स. ब्रांच होती पुणे सातारा रोड. पुढची ब्रांच कुठली आहे? हडपसर. मी पुण्यात पहिल्यांदा आले तेव्हा नावं काही माहीत नव्हती, त्यामुळे मी हडपसर म्हणायचे सर्रास. पुढे हडपसरची अजून इच्छित झाली. मॅम पर्समधली नका टाकू हा प्लीज. हडपसरच्या दोन चिट्स निघतात, एक आपल्याकडे ऑलरेडी आहे. मान्यवरांना विनंती आहे की माझ्या जोक्सचं प्लीज वाईट वाटून नका घेऊ, कारण अदरवाईज पब्लिकमध्ये एक्साइटमेंटच नाही आहे काही. कुठेतरी काय वाजवला कळली. एकच आहे. अच्छा, हडपसरच्या दोन आहेत. पूजा जाधव आहेत का ऑडियन्समध्ये? पूजा जाधव, थँक्यू. काय स्वतःहून माझं. आणि संभाजी मगर. याच्यानंतर चंदन नगरची दोन नावं आहेत, राजकुमार तावरे आणि मीरा उभार. कोणी या विनर्सपैकी आता जेवढे डिक्लेअर केले कोणी आहे का ऑडियन्समध्ये? ओके, भोसरीच्या ब्रांच मधले दोन नावं आहेत, विष्णू मुंडे आणि नंदकुमार चव्हाण. विनर आहेत बहुतेक इकडे. कोणी तर कोणी ते आहेत. अच्छा, झाल्या आत्ताच्या ह्या राऊंडची सगळ्या. ओके, कोथरूड ब्रांच, सुनील गायकवाड आणि रोहित कालिंदे आहेत कोणी याच्यापैकी? सगळ्या विनर्सचं अभिनंदन. आपण पुढच्या बंपर ड्रॉकडे जाऊया. याही बंपर ड्रॉमध्ये अजून एक, अच्छा अजून एक आहे, चिंचवड ब्रँच, सचिन ढवळे आणि अमिता कुलकर्णी. कोणी ह्या सगळ्या डिक्लेअर्ड नावांपैकी कोणी आहे? ओके,
पुन्हा एकदा अभिनंदन. झाले आता सगळ्यांचे, सगळ्यांचे झाले आता. ओके सॉरी, तुम्हाला उभं राहावं लागतंय. थर्ड बंपर ड्रॉ आहे. प्रत्येक ब्रांचमधून आत्ताही दोन व्यक्तींची नावं निघणार आहेत आणि बक्षीस सगळ्यांचं लाडकं आहे ज्याचं व्यसन लागलं जणू आपल्याला, सॅमसंग मोबाईल. तर प्रत्येक ब्रांचमधून दोन व्यक्तींची नावं निघणार आहेत ज्यांना आता सॅमसंग मोबाईल मिळतील. सो प्रत्येकाने पुन्हा तेच करा, शफल करा, म्हणजे प्रॉबेबिलिटी वाढवू आपण विनर्सच्या नावांची. सिद्धार्थ सर, आय थिंक तुम्ही एक आणि त्यांनी एक काढायला पाहिजे. खऱ्या अर्थी अर्धांगीने आहेत त्या. प्रॉमिस लक्षात आहे ना, प्रत्येक नावानंतर कडकडाट झाला पाहिजे टाळ्यांचा. नावं येऊ द्या आता. म्हणून हे प्रूफ आहे तुमच्यासाठी की आम्ही नावं तिथूनच काढली आहेत. पुन्हा एकदा थर्ड बंपर ड्रॉ, प्रत्येक ब्रांचमधून दोन नावं, सॅमसंग मोबाईल हे गिफ्ट आहे सगळ्यांना मिळालेलं. जोक्स आम्हाला ऐकू आले तरी चालतील, आम्हाला मजा येईल ऐकायला. चलो डिक्लेअर करूया त्या ब्रांच पासून. कुठली ब्रांच आहे मला प्लीज कोऑपरेट करा सगळ्यांनी. माझ्याकडे लिस्ट आहे पण एक असं शिक्षिका असते की नाही वर्गातली, ती जागा ठेवते समोरच्यांना, म्हणून मी तुम्हाला आपलं आणि तुम्ही मदत करताय गुढीवाळ्यांसारखे. चलो पुणे, पुणे ब्रांच झाले व्हेरीफाय. आपण अशी आशा करूयात की आता ह्या बंपर ड्रॉ मधल्या डिक्लेरेशन्स मधले काही विनर्सचे चेहरे आपल्याला दिसतील. पुणे ब्रांच, मीना काळे आणि संतोष कोरटकर. आहे कुणी? बरं, आपण पुढे वळूया. पुणे सातारा रोड ब्रांच, वंदना संडे, आय होप मी प्रोनाऊन्स करते व्यवस्थित कारण स्पेलिंग्स मध्ये देवनागरी नाहीये, दीपाली पवार. पुणे सातारा ब्रांच घेतलं कुणी आहे? बरं, जिथे पुढे आपण त्यांना अभिनंदन म्हणतोय. पुढची ब्रांच भोसरी, मोनिका घोरपडे आणि नंदकुमार जांभळे. घेतलं कुणी आहे? कोथरूड ब्रांच, अपर्णा आडवटकर आणि नीता गायकवाड. पुरेपूर खात्री केली जाते इकडे की करेक्ट माणसालाच बक्षीस जावं म्हणून आपण थोडासा वेळ घेतोय. चंदननगर, हेमंत शर्मा आणि शिवानी खुळे. आणि हडपसरमधून मंगेश पाटील आणि राजेंद्र ढोरसकर. आहे यातलं कोणी? ही फायनल आहे आय थिंक, ही शेवटची ब्रांच. हळूहळू पाठ होईल, माझं जरा लक्षात राहणं आवड आहे. अजीज अत्तार चिंचवड ब्रांचमधून आणि गौरी जाधव हे सुद्धा चिंचवड ब्रांचमधून. कोणी आहे ह्या दोन नावांपैकी? बरं, आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात ह्या राऊंडच्या सगळ्या विनर्ससाठी. सेकंड बंपर ड्रॉ आहे आता, पण आपण फोर्थ आणि थर्ड बघितला. कोण आहे ते बाळ तिकडे ओरडत आहे? सेकंड बंपर ड्रॉ, ह्यात एक एक चिट काढायचे प्रत्येक ब्रँचमधून आणि बक्षीस असणार आहे सिल्वर थाळी आणि कटोरीचा एक एक सेट आहे. सो सात नावं आपण डिक्लेअर करणार आहोत. आय होप की ह्यावेळेस मला व्यवस्थित लक्षात राहतील ब्रांचेस पूर्ण झाल्यानंतर, कारण सातच्या सात नावांचे सिक्वेन्स लक्षात राहणं अवघड आहे. पण एक एक चिट प्रत्येक ब्रँचमधून. हां, फोटो दादांसाठी एकदा आपण सगळ्यांनी चिट्स दाखवूयात आणि सगळ्या लोकांसाठी पण की आपण सगळ्यांना एक एक चिट काढली. सेकंड बंपर ड्रॉ, प्रत्येक ब्रांचमधून एक विनर आहे आणि बक्षीस आहे सिल्वर थाळी कटोरीचा सेट. फोटो झाल्या चिट्स आपल्याकडे येत आहे. पहिली पुणे ब्रांच बरोबर आहे ना? आता
एक चिट राहिली. मला माहिती आहे की सगळ्यांच्या हातात आपले शीट्स आहेत आणि सगळ्यांना असं वाटतं की आता आपलं नाव कुठल्या क्षणी. पुणे ब्रांचमधनं किती जणांनी भरल्या होत्या रिसीट्स? पुणे ब्रांच बऱ्यापैकी लोक आहेत. अच्छा, विनर आहेत गौतम लोंढे. आहे कोणी? अरे वा, जरा फक्त आपल्या जागी उभं राहा ना प्लीज. एक विनर सापडला, आपण जोरदार टाळ वाजवूयात. अभिनंदन सर, थँक्यू, थँक्यू फॉर कमिंग. श्री गणेशात आलाय खऱ्या अर्थी बक्षीस मिळवणाऱ्या कुणाचा तरी चेहरा पाहून. सातारा रोड ब्रांच, विनरचं नाव आहे हर्षदा रनावरे. आहेत हडपसर ब्रांचमधून तुषार पातुरकर. आहेत का? चंदननगरमधून दीपाली बागड. चिंचवडची आधीची चीट आपण ऍक्सेप्ट करू शकत नाही मगाशच्या नियमांमुळे, त्यामुळे आपण अजून एक चीट काढतोय. मीनवाईल मी बाकीच्या नावांची घोषणा करते. भोसरी ब्रांच, संजय लांडे. आहेत का कुठे? माझी अशी अपेक्षा की किमान तीन माणसांचे चेहरे आपल्याला ऍक्च्युअल दिसावेत, कारण आनंद वाटतो की अरे कोणाला कोणीतरी घरी काहीतरी घेऊन जाते इथून. कोथरूड ब्रांच, निरुपमा महाजन. आहेत का? फायनल. आणि चिंचवड मधून आता जी अप्रूव्ड चिट आहे सुजाता पाटील. सगळ्या विजेत्यांचं आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूयात, अभिनंदन करूयात. स्वागत करायला भेट नाहीये. फर्स्ट बंपर ड्रॉ महत्वाचं आहे हे खूपच. मेट्रो जरी सुरू होत असली तरी टू व्हीलर्स देतोय आपण TVS ज्युपिटर. आणि प्रत्येक ब्रांचमधून आपण एक एक चिट काढणार आहोत पुन्हा, आणि सात असे विनर्स आपण डिक्लेअर करतोय. सो सगळ्या मान्यवरांना विनंती आहे, शेवटचं तुम्हाला उभं राहिल्याची शिक्षा संपवते मी या चिट नंतर. एक एक चिट्टी आपण प्रत्येक ब्रांचमधून काढूया. ती उडून बाहेर आली तुमच्या हातात. एकदा फोटोसाठी सगळ्यांनी चेक दाखवूया. आय थिंक मान्यवर पण होप करतात की त्यांचं नाव सुद्धा कुठेतरी येईल. फोटो तर त्यांचा झाला की आपण चिट्स कलेक्ट करूया. थँक्यू. आय थिंक आता तुम्ही बसलात तरी चालेल. आणि पुढच्या ड्रॉची तयारी करण्यासाठी क्लस्टर्समधले जे पार्टिशन्स आहेत ते काढायला मी व्हॉलेंटियर्सना रिक्वेस्ट करते. आपण तोपर्यंत हे जे ड्रॉ आहेत ते डिक्लेअर करूयात. फर्स्ट बंपर ड्रॉ, प्रत्येक ब्रँचमधून एक विनर, TVS ज्युपिटरची एक स्कूटर. आता मला एक चेहरा प्लीज ह्यातला दिसायला हवा. आपण सगळ्यांनी अपेक्षा करूयात की एक विनरचा चेहरा आपल्याला दिसेल या राऊंडमध्ये. पुणे शॉप, पूजा ताकवले. परत एकदा इंग्लिशमधून आहे त्यामुळे मला आहे कोणी. काळ्या खूप उत्स्फूर्त वाजल्या म्हणून मला असं वाटलं माणूस दिसला. बरं, अभिनंदन. पुणे सातारा रोड ब्रांच, लक्ष्मी लोहार. लक्ष्मी लोहार आहेत का? ह्याच्यानंतर हडपसर ब्रांच, सोमनाथ गोर्डे. आहेत? फार आनंदी आहात तुम्ही, चांगलं वाटतंय आम्हाला बघून. अबालवृद्ध अशी एक टर्म आहे ना, ते सगळेच आनंदी आहेत इकडे. भोसरीच्या ब्रांचमधून आनंद जाधव. त्या बाळाला इथे पाठवा, आमच्याकडे म्युझिकची भर पूर्ण निघेल. कोण आहे? ओरडतोय, खूप छान ओरडतोय. अच्छा, वर आहे. भोसरी ब्रांच, आनंद जाधव. चिंचवड, उमेश काशिद. आहेत का? भारी. आपण त्यांच्यासाठी
मीटर कलेक्ट करायचे अभिनंदन सर दुसरा चेहरा दिसलाय आपल्या प्रार्थनेतला आता अजून तिसरा दिसला तर अजून मजा येईल खूप भारी सोने पे सुहागा असं एक म्हण आहे ना कोथरूड ब्रांच प्रभावती होळकर लास्ट होतात चंदननगरमधून सुमनदीप असं नाव लिहिलंय आडनाव नाही आहे इथे सुमनदीप झाल्या सगळ्याची साराउंडच्या जोरदार ट्राय झाल्या पाहिजे ते सगळे ज्युपिटर घेऊन जाणार आहे मान्यवरांसाठी एकदा जोरदार ट्राय झाला पाहिजे आता मेगा ड्रॉ एक महत्वाचा बाकी आहे आणि तो नावात जसं मेगा आहे तसे मेगा स्टार्सना आपण बोलवतोय तर जर प्रशांतजी आणि कविताजी रेडी असतील तर माझी विनंती आहे की त्यांनी या ड्रॉसाठी व्यासपीठावर मान्यवरांना जॉईन व्हावं आणि आता मला टाळ्या वाजवा असं सांगण्याची कदाचित गरज नाही पडणार मी खूप खडूस टीचर आहे असं मला वाटतं आता थोडंसं पण मला छान वाटतं तुमच्या टाळ्या इव्हन किंकाळ्या सुद्धा ऐकून प्रशांतजी आणि कविताजी म्हणजेच आपले प्रशांत दामले आणि कविता लाड जे थोड्याच वेळात त्यांची कला तुमच्यासमोर सादर करणार आहेत त्या दोघांनाही मी विनंती करते त्यांना विनंती करण्याआधीच ते जसे वेळेचे पक्के आहेत तसे ते दोघे हजर झाले तिकडे मी सिद्धार्थ सरांना विनंती करते की त्यांनी प्रशांतजींचं आणि कविताजींचं स्वागत करावं आपण थोडंसं बोलणार आहोत आधी आणि मग ड्रॉ करणार आहोत नाही तुम्ही बोलणार आहात आम्ही ऐकणार आहोत सिद्धार्थ सर तुम्हाला विनंती की त्या दोघांचंही स्वागत करावं अंकिताजींना विनंती की त्यांनी कविताजींचं स्वागत करावं आणि माझा हट्ट आहे की ॲटलिस्ट एकाने कुणीतरी दोन शब्द ह्या कार्यक्रमाविषयी बोलावे दोन शब्द फार नाही त्यांना तीन तास बोलायचं आहे त्यामुळे मी समजू नमस्कार चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड सगळं पाठ होतं उगाच आपलं काहीतरी आठवण्यासाठी बघितलं पण हा एवढा मेगा ड्रा होतो काय टू व्हीलर आणि फोर व्हीलर बऱ्याच खरेदी केलेले दिसतात तुम्ही गणपती दिवाळीसाठी काही ठेवले की नाही दिवाळीसाठी पण आहे पण हे असे विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजन करणं ह्याच्यामागे एक भूमिका असते भूमिका ही अशी असते की दरवेळी तुम्ही दुकानात जाता तेव्हा हे काउंटरच्या पलीकडे असतात आणि तुम्ही या बाजूला असतात आज सगळे एकत्र आहात हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि एकमेकांबद्दल आपुलकी निर्माण करणं ग्राहक जोडणं ते टिकवणं ते वाढवणं हे फार महत्त्वाचं आणि अवघड काम आहे ते हे करतायत आणि छान पद्धतीने त्यांनी ते सगळं मांडलेलं आहे हे नाही गाड्या वेड्या आणि जे विजेते आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन ते आनंदाने घरी जाणारच आहेत पण दिवाळीला अजूनही असं काहीतरी असावं असं वाटतंय मला संशय आहे पण परत एकदा खूप मनापासून सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद प्रशांतजी आणि पुन्हा एकदा स्वागत तुम्हा दोघांचं आपण चार क्लस्टर्स केले आहेत सात ब्रांचेसचे कंबाईन करून तर पहिलं क्लस्टर चिंचवडचं आहे दुसरं भोसरी आणि कोथरूडचं आहे तिसरं पुणे आणि सातारा रोडच्या ब्रँचचं आहे आणि चौथं चंदननगर आणि हडपसरचं आहे असे चार क्लस्टर्समधनं आपण प्रत्येकी एक कार काढणार आहोत ओपन करून फक्त फोटोसाठी एकदा चेक दाखवूयात पुढच्या क्लस्टरकडे वळूयात आपण चिठ्ठे उड्या मारतात बॉक्समध्ये पुढची चिठ्ठी सुद्धा काढली आपण तीन क्लस्टरच्या चिठ्ठ्या आपल्याकडे आल्या चौथ्याची सुद्धा आली आहे
आपण प्रशांतजींनाच विनंती करतोय की त्यांनी ही नावं अनाऊन्स करावे. चिंचवड ब्रँच काय मिळणार आहे ना कार बलेलो बर. लक्ष्मण तात्याबा तुलसे खूप टाळ्या वाजल्या पाहिजे आणि जर विनर असतील ऑडियन्स मध्ये तर त्यांच्या जागी उभे राहा आम्ही आणखीन दुप्पट टाळ्या वाजू. बर पुढे बघ. प्रशांत दामले ए नाही नाही नम्रता सांखेरे पुणे ब्रांच. सायकल साठीच्या नाही कार साठीच्या टाळ्या. चंदननगर बँच. तर हात वारा कोण कोण आले चंदननगर ब्रँच कोण आहेत का जवळपास. बर 8-10 जण आहेत. अर्चना दिवेकर कोथरूड ब्रँच. थांब ना. अक्षरा मोरे सारी नावं झाली आहेत आणि आपण एकदा सगळ्या विजेत्यांचे जोरदार कायाने अभिनंदन करूया. सगळ्या मान्यवरांचे आभार मानूया. मी प्रशांत आणि कविताजींना विनंती करते की त्यांनी ग्रीन रूमकडे जावं कारण त्यांना नाटकाची तयारी करायची आहे आणि योगेश सरांना विनंती करते की त्यांनी आभार आपले मत थोडंसं व्यक्त करावं. उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व बंधू भगिनी, चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडने आयोजित केलेला सौभाग्यअलंकार महोत्सव आपण गेली 2 वर्ष करतो आहोत. यावर्षीची विशेष वैशिष्ट्य म्हणजे एक अनोखी बक्षिसांची जी स्कीम होती आणि त्यासाठी आपण जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्याचबरोबर आजच्या सांगतेला आपण एवढ्या मोठ्या उपस्थितीने उपस्थित झालात त्याबद्दल मी आपणा सर्वांचे तसेच सर्व मान्यवरांचे आणि कलाकारांचे आभार मानतो आणि आपण लगेचच पुढच्या कार्यक्रमासाठी वळूयात. आता एक 15 मिनिटांचा ब्रेक असणार आहे. आपणा काही जणांजवळ गुडी बॅग्स दिल्या गेलेल्या आहेत. त्या गुडी बॅग्समध्ये काही आहे त्याचा तुम्ही आपण आस्वाद घ्यावा. ज्यांना गुडी बॅग्स मिळाल्या नसतील त्यांना बाहेर मिळू शकतील.